गटाची वैशिष्ट्ये। तर आपण गट म्हणजे काय पाहिलं किंवा समूह, तर ज्यामध्ये ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात आणि ते एकत्ररित्या काहीतरी काम करतात, काहीतरी चर्चा करतात, तेव्हा त्याला गट असं म्हटलं जातं। तर ही गटाची व्याख्या पाहत असताना त्या गटाच्या व्याख्येमध्ये व्यक्तींच्या संख्या ही फार महत्वाची। जर एकच व्यक्ती काम करत असेल तर त्या ठिकाणी गट होऊ शकत नाही, परंतु दोन, कमीत कमी दोन व्यक्ती किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती जर असतील तरच त्याला गट असं म्हटलं जातं। आणि ते कोणत्या तरी उद्दिष्टाने, कोणत्या तरी सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने एकत्रित आलेले असतात, म्हणजे त्यांची उद्दिष्ट समान असतात। अरे कधी या व्याख्येमध्ये जर पाहिलं तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींची गरज आहे कोणत्या तरी उद्दिष्टासाठी, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते एकत्र आलेले असतात आणि त्यांच्यामध्ये सामाजिक आंतरक्रिया असते। म्हणजे या व्याख्येनुसार जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्वाची जी वैशिष्ट्ये आहेत, त्यातलं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते गटासाठी कमीत कमी दोन व्यक्तींची गरज असते किंवा आवश्यकता असते। त्यानंतर त्यांची जी उद्दिष्ट आहे ती समान उद्दिष्ट असतात आणि त्या उद्दिष्टांची पूर्तता देखील सारख्या पद्धतींची व्हावी असा हेतूने ते त्या ठिकाणी एकत्र आलेले असतात। म्हणजे सर्व गटातील सर्व लोकांचं जे ध्येय आहे हे ध्येय हे देखील सारखंच असतं। म्हणजे उद्दिष्ट ठरवलंय, ध्येय ठरवलंय आणि त्या उद्दिष्टाची किंवा ध्येयाची पूर्तता करायची, त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं या हेतूने हे सर्व लोक एकत्र आलेले असतात। तिसरं आहे सामाजिक आंतरक्रिया। गटामध्ये ही जी आहे ही सामाजिक आंतरक्रिया, म्हणजे जी एकमेकांमध्ये देवाणघेवाण झाली पाहिजे सहकार्याची, कामाची आणि विचारांची, ही सामाजिक आंतरक्रिया या लोकांमध्ये असते। सामाजिक विकास व्हावा या हेतूने हे लोक प्रेरित असतात। त्याचबरोबर चौथा आहे सदस्यात मानसिक दृष्ट्या एकात्मता। मानसिक दृष्ट्या हे सगळे लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी काम करत असतात, म्हणजे मानसिक दृष्ट्या त्यांच्यामध्ये मतभेद असत नाही। आपल्याला हे काम वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे, आपल्याला यश मिळवायचं आहे आणि जे मिळणारे यश आहे हे पूर्ण गटाचं यश आहे, सामूहिक यश आहे, अशा भावनेने प्रेरित होऊन हे लोक या ठिकाणी आलेले असतात। म्हणजे त्यांच्यामध्ये मतभेद नसतात, मानसिक दृष्ट्या आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करून यश मिळवायचं ही एक त्यांच्यामध्ये म्हणजे मानसिकता त्यांची झालेली असते। सदस्यात टिकाऊ स्वरूपाचा संपर्क असतो। हे फक्त एका कामासाठी एकत्र आले आणि ते उद्या एकत्र येणार नाहीत, एकमेकांशी बोलणार नाही असं होत नाही। जेव्हा एखादा गट तयार होतो आपण पाहतो बा मित्रमंडळ, तर हे जे मित्रमंडळ आहे हे वर्षानुवर्षे टिकून असतं। मंडळ जी मुलांची आपण पाहतो युवकांची, ही वर्षानुवर्षे टिकून असतं। किती वर्ष झाली तर ते एकत्र येत असतात, एकत्र येऊन काहीतरी समाज उपयोगी कामं करत असतात, उपक्रम राबवत असतात, रक्तदान शिबिर असेल किंवा शिवजयंती असेल, गणेशोत्सव असेल, असे विविध उपक्रम ते एकत्र येऊन त्या ठिकाणी राबवत असतात किंवा क्रीडा स्पर्धा असतील। तर हे एक प्रकारचं टीम वर्क आहे। किंवा क्रिकेटचा संघ आहे, हा देखील काय झाला, एक गट झाला, समूह झाला। ह्या सगळ्यांचं उद्दिष्ट काय असतं की आपल्या संघाला जिंकून देणे। त्यामध्ये लहान मोठं असं कोणी नसतं, सगळे खेळाडू त्या ठिकाणी सारखे असतात। तर अशा प्रकारे जो या गटामधील सदस्यांचा जो संपर्क आहे हा चिरकाळ टिकणारा असतो, तो काय तात्पुरता असा नसतो। सदस्यांमध्ये परस्परावलंबन व सहकार्य वृत्ती असते, एकमेकाला सहकार्य करण्याची वृत्ती त्या ठिकाणी गटामुळे किंवा समूहामुळे निर्माण होत असते आणि सहकार्य करत असताना एकमेकावरती अवलंबून देखील असतात। म्हणजे सहकार्य जसं आपण दुसऱ्याला करतो तर तसंच सहकार्य इतर सदस्याकडून मिळावं अशी देखील अपेक्षा त्या ठिकाणी ठेवली जाते। त्याचबरोबर पुढचं आहे रचना किंवा संघटन चांगल्या प्रकारचं असतं। या गटामध्ये जर तुम्ही पाहिलं तर संघटन जे आहे किंवा गटाची जी बांधणी आहे ही चांगल्या प्रकारे केलेली असते, मजबूत अशी बांधणी असते। त्यामुळे कोणतीही जबाबदारी जर या गटावरती टाकली तर ती जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडू ही त्यांच्यामध्ये एक मानसिकता आणि भावना झालेली असते। त्यामुळं कंपनीमध्ये कामगार जे आहेत, एका वर्कशॉपमधले एका शॉपमधले कामगार जे आहेत हे एकजुटीमुळे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करू शकतात। आपल्या मागण्यासाठी एकजुट दाखवून ते त्या ठिकाणी
मॅनेजमेंट बरोबर भांडू देखील शकतात, आपल्या मागण्या रास चांगल्या प्रकारे ते त्यांच्या समोर मांडू शकतात इतके असल्यामुळे. त्या ठिकाणी प्रत्येक सदस्याची मागणी ही वेगवेगळ्या प्रकारची नसते, सर्वांच्या मागण्या ह्या सारख्या असतात आणि सारख्या मागण्यासाठी ते एकत्रितरित्या लढा देत असतात. नाहीतर एका कामगाराने एक मागणी केली, दुसऱ्या कामगाराने दुसरी केली, तिसऱ्याने तिसरी केली, प्रत्येकाची स्वतंत्र त्या ठिकाणी प्रस्ताव दिले जात नाही, तर तो एकत्रित प्रस्ताव दिला जातो. आमच्या आमच्या अशा अशा मागण्या आहेत, आम्हाला एवढा एवढा पगार वाढवावा, सामूहिक सर्वांना पगार वाढवावा, सामूहिक रजा वाढवावा, सगळ्या प्रत्येकाला एकसारखं न्याय मिळावा, या मागण्यासाठी त्या ठिकाणी कामगार संघटना ज्या आहेत ह्या एकीने त्या ठिकाणी लढत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये संघटन हे चांगल्या प्रकारचं असतं. त्याचबरोबर गतिशीलता व सदस्यांच्या वर्तणुकीचे नियंत्रण, ज्यावेळी चांगल्या प्रकारचं काम होत असतं त्यावेळी त्यांची गतिशीलता देखील वाढलेली असते, कामाचा वेग वाढलेला असतो आणि प्रत्येक सदस्य हा चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करतो असतो आणि एकमेकांच्या कामावरती प्रत्येकाने प्रत्येकाला एकमेकाला सांभाळून घेतात, त्यांच्या कामावरती नियंत्रण ठेवतात. एखाद्याची काय जर चूक होत असेल तरी देखील ती चूक सुधारण्याचा इतर सदस्य प्रयत्न करत असतात. सर्व सदस्यांमध्ये एकजूट असते, काम करत असताना किंवा कोणतीही चर्चा करत असताना निर्णय घेत असताना सगळ्यांमध्ये त्या ठिकाणी एकजुटीचं जे आहे ही दिसून येत असते, प्रकर्षाने आपल्याला जाणवत असते. तर सर्व सदस्यांमध्ये त्या ठिकाणी एकजूट असते हे फार महत्वाचं आहे. एकीचं बळ त्या ठिकाणी आहे, युनिटी इज स्ट्रेंथ. तर एकीच्या बळामुळे कोणतंही काम हे तलीस नेता येतं आणि एकजुटीमुळे सर्वांची कामे होतात आणि कार्यक्षमता देखील वाढते. एकीने एकजुटीने जर तुम्ही काम करू लागले तर कामं वेगात तर होतातच, परंतु तुमची जी कार्यक्षमता आहे प्रत्येक व्यक्तीची कार्यक्षमता वाढते आणि प्रत्येक व्यक्तीची कार्यक्षमता वाढल्यामुळं संघटनेची एकूण कार्यक्षमता वाढते आणि संघटनेची एकूण कार्यक्षमता वाढल्याने तुम्हाला जी काही कामं किंवा जे काही ध्येय आहे हे ध्येय तुम्हाला लवकरात लवकर गाठता येतं. तर अशा प्रकारे एकजुटीचं जे बळ आहे हे फार मोठं असतं. तर ही गटाची जी काय आहे ही वैशिष्ट्य आहे. परीक्षेच्या दृष्टीने देखील हा प्रश्न महत्वाचा आहे. गटाची वैशिष्ट्ये लिहा असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो, तर त्यावेळी ही गटाची वैशिष्ट्ये तुम्हाला 10 लिहिता आली पाहिजे, त्याचं एक्सप्लेनेशन देखील देता आलं पाहिजे. ओके.